नमस्कार, नीताज किचन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कोजागरी पौर्णिमेसाठी स्पेशल मसाला दूध बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजची ही व्हिडिओ. मसाला दूध बनवण्यासाठी आपण हे 1 लिटर गाईचे दूध घेतले आहे. हे दूध आपण गॅसवर उकळी येईपर्यंत तापवणार आहोत. दूध सतत चमच्याने ढवळत राहायचे आहे. 1 वाटी खडीसाखर. 1 लिटर दुधामध्ये आपण 100 ग्रॅम खडीसाखर घालत आहोत. 1 इंच दालचिनी. 1 लहान चमचा हळद. 1 बाजारात अशी सुंठ पूड मिळते, तुम्ही जी कोणती उपलब्ध असेल ती वापरा. 1 लहान चमचा सुंठ पूड. 1 थोडं जायफळ किसून घालू. 1 चमचा वेलची पूड. 4 ते 5 काजूगर आणि तेवढेच बदाम आपण मिक्सरमध्ये जाडसर भरडून घेणार आहोत. चिमूटभर केशर. केशर ऑप्शनल आहे. 1 वरून गार्निशिंगसाठी काजू बदामाचे तुकडे. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. पावसाळ्यातील ढगांनी भरलेल्या आकाशानंतर ही पहिली निरभ्र निर्मळ पौर्णिमा असते. या दिवसापासून हिवाळा सुरू होतो. स्कंद पुराण, लिंग पुराण, ब्रह्मपुराण यांमध्ये या रात्रीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. असे म्हणतात की शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी आपल्या भक्तांना भेटायला येते, म्हणून तिला नैवेद्य म्हणून रात्री मसाला दूध ठेवले जाते. तुम्हाला ही आजची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.